मुंबईत पुन्हा गँगरेपची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. एका 21 वर्षीय तरुणीवर कॉटनगंज परिसरात गँगरेप झालाय. तरुणीला सुखरूप घरी सोडण्याचा बहाणा करून 3 नराधमांनी तिच्यावर जबरदस्ती केली. यावेळी पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांचं लक्ष या मुलीकडे गेलं आणि त्याचवेळी तिची चौकशी करताना तिनं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनास्थळावरूनच पोलिसांनी या 3 नराधमांना अटक केली. मुख्य आरोपी सलीम शेख आणि त्याच्या 2 साथीदारांना कोर्टासमोर हजर केलं असता तिघांनाही 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रे रोड स्टेशनला ती मुलगी घरी जाण्यासाठी थांबली होती. तर रे रोडचे 3 मुलं आहेत, त्यांनी तिला गोड बोलून पूछ लावून रे रोडवरून कॉटन ग्रीन स्टेशनला ते लोकलनं आले आणि कॉटन ग्रीन स्टेशनच्या बाजूला पार्किंगच्या ठिकाणी तिला घेऊन गेले आणि तिच्यावर रेप केला, बलात्कार केलेला आहे. 3 जे आरोपी आहेत त्यांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे, केस रजिस्टर आहे आणि त्या आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं आणि कोर्टाने आम्हाला न्यायालयाने इन्व्हेस्टिगेशन करता 9 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी पण दिलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.